आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली. ही छत्रपती शाहू महाराज ही लढत आहेत म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जाईल. माझ्यापेक्षा तुम्ही त्याला साक्षीदार होता की ज्या राज्यांच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली तर उघडपणे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर असं ठरलं होतं की ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी. मग जर असं वरिष्ठ पातळीवर ठरलं होतं तर सांगलीचा आणि कोल्हापूरचा संबंध येतो कुठे? हे ठरलं होतं तर संबंध येतो कुठे? हे सगळं असताना सुद्धा हातकलंकीची जागा शिवसेनेची होती ती त्यांनी घ्यावी. आम्ही म्हणालो महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू. शिवसेनेच्या नेत्यांना तुम्ही आमच्यासाठी लढलात मला माहिती आहे. प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही प्रत्येक मुद्दा घेऊन तिथं लढत होता. तुम्ही सांगितलं ती लढा जागा. आम्ही म्हणालो लढा आम्हाला आनंद आहे. सांगली जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी काम तिथं करू. राजू शेट्टी साहेब आले महाविकास आनंदच आहे. शेतकऱ्यांचे नेते आहेत आम्हाला आनंद आहे त्यांचा आदर आहे. काय त्यांच्यात बिनसलं आम्हाला माहीत नाही. मग मूळ प्रश्न आला सांगलीवर. अरे सांगलीची नैसर्गिक परिस्थिती दोन काँग्रेसचे आमदार एक शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार आम्ही सांगतोय पोटतिडकीने की ते संघटन काँग्रेस पक्षाचं आहे सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सगळं आम्ही सांगत बसलेलो आहोत. तुम्ही लढत होता परंतु काय झालं? एक आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे पहलवान आहे त्याला प्रवेश केला. त्या प्रवेशाच्या वेळेसही आम्ही तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलं. तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली. असं होतं लोकशाहीमध्ये? असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल तर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं. एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार ठाम मत होते माझं. पण झालं काय? तुम्ही दिली नाही. मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही ह्यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का नाही. तुम्ही जे केलं ते केलं मला माहितीये पण कोण काय करत होतं ह्याच्यावर काय बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.